मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा लालपरीची चाके थांबली. ऐन दिवाळीच्या हंगामात प्रवाशांची होते गैरसोय. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे. राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28% महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यासह अन्य मागण्यांसाठी ST कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय आणि या मागण्यांवर अजूनही तोडगा निघाला नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील 7 आगारातून मध्यरात्रीपासून 1 बस आगाराबाहेर निघालेली नाही. दिवाळीचा काळ हा ST हंगाम असतो, मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे परिवहन महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. तर दुसरीकडे बस बंद असल्याने प्रवाशांची देखील गैरसोय पाहायला मिळत आहे. दिनांक 7/11/2021 मध्यरात्रीपासून उपोषणाला संपायला सुरुवात केली आहे. आमच्या मागण्या आहे राज्य शासनात विलिनीकरण करावं, एवढीच आहे. रास्त मागणी आहे. महागाईचा दर हा गगनाला भिडलेला असताना आमचे पगार हे अतिशय तुटपुंजे आहे व आमच्या मुलाबाळांना योग्य ती शिक्षण घेण्यासाठी बऱ्याच वेळा माघार घ्यावं लागते. आणि एक आमच्या एका कर्मचाऱ्यांच्या मुलाने शिक्षण मनासारखे शिक्षण घेता आले नाही म्हणून आत्महत्या केली. बऱ्याच वेळा मुलांचे खर्च आमच्या आवडीनिवडींना हातात माघार घ्यावं लागते पगार कमी असल्यामुळे. प्रवाशांची जी गैरसोय होती ही राज्य सरकारने योग्य तो निर्णय न घेतल्यामुळे होती. आम्ही प्रवाशांची गैरसोय करू इच्छित नाही. तमाम महाराष्ट्राला विनंती करू इच्छितो, राज्य सरकारला विनंती करू इच्छितो की त्यांनी ह्या ज्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, ज्या रास्ता आहेत, ज्या न्यायसंमत आहेत, त्या मागण्या त्वरित पूर्ण करायला पाहिजेत, जेणेकरून राज्य परिवहन महामंडळाद्वारे ज्या सेवा राज्यातील जनतेला या ठिकाणी देण्यात जातात, या ठिकाणी देण्यात येतात, त्या सर्व सेवा सुरळीतरित्या चालतील आणि सर्व जनतेचं त्या सेवेच्या माध्यमातून एक म्हणजे चांगल्या पद्धतीचं सेवा त्यांना पुरवता येईल, त्यासाठी ज्या राज्य कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाची जी मुख्य मागणी आहे, ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी 2016 या ठिकाणी हा आंदोलनाचा लढा चालू आहे आणि 2016 या लोकांनी या सरकारनी या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. आज भाऊबीजचा दुसरा दिवस आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे, त्यानिमित्तानं मी सर्व प्रवासी बांधवांची जी गैरसोय होती त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं. आणि आमचा हा जो संप होता 28 ऑक्टोबरचा तो संयुक्त कृती समितीने मोडीत काढलेला होता. त्या अनुषंगानं आम्ही सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होती, परंतु आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना संतापाचा उद्रेक होऊन आज पुन्हा बुलढाणा डेपो हा बंद करण्यात आलेला आहे 100%. त्यामुळं आम्ही सर्व कर्मचारी इथं आमचे सर्व डेपो बंद करून इथं आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आणि आमची प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला महाराष्ट्र शासनात विलीन करण्यात यावं,